मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय, तुम्ही परवानगीशिवाय भिंतीत बदल करू शकता का? भिंत उभं करणं, भिंतीत पाडणं किंवा दोन फ्लॅट एकत्र करू शकता का? आता सुरुवातीलाच मी तुम्हाला पहिला भाग नक्की सांगू इच्छितो की कायदा काय म्हणतो. कोणतीही व्यक्ती बीएमसी आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय किंवा अशा परवानगीच्या अटीचे पालन न करता मूळतः बांधलेल्या किंवा अधिकृत केलेल्या विद्यमान इमारतीमध्ये कोणताही फेरफार करू शकत नाही किंवा कोणताही बदल करू शकत नाही. त्याचा वापर मानवी वस्तीसाठी असतो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय की फेरफार इमारतीचा जो ढाचा असतो, खास करून बीम्स किंवा लोड बेरिंग ज्या गोष्टी असतात, तो ढाचा असतो, त्याला कोणी हात लावला तर इमारत कधीही खाली येऊ शकते. तर हे ठरवणार कोण? आम्ही तर आर्किटेक्ट आणलं ना, आर्किटेक्टने सांगितलं ठीक सांगितलं असेल. बीएमसीमध्ये त्याचे मूळ कागद असतात, त्याचे डायग्राम्स असतात जे अप्रूव्ह असतात, आणि त्यामुळे त्यात दाखवलं असतं की कुठे लोड बेरिंग आहे, कुठे बीम आहे, कुठे काय आणि कुठे नाही आहे. त्यामुळे तिथल्या बांधकाम प्रस्ताव जो आहे तो बांधकाम प्रस्तावाच्या विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तो प्रस्ताव जातो. जर अगदी ज्याला काय वाटतात आवश्यक असेल तर ती परवानगी तिथे पैसे भरून दिली जाते. जर ज्यात काही अडचणीचा भाग असेल तर तो उपयुक्तापर्यंत जातो किंवा मुख्य आयुक्तांपर्यंत पण झाला जातो. फार सोप्या शब्दात सांगितलं तर दोन फ्लॅटचं विलिनीकरण शक्य आहे जर प्राधिकरणाकडनं योग्य परवानगी मिळाल्यास. ते कायदेशीररित्या त्याला परवानगी, तुम्ही त्याकरता अमेलगमेशन करता रिसर्च परवानगी घ्यावी लागते, पैसे भरावे लागतात. आता जर तुम्हाला विभाजन करायचं असेल, आमच्या घरात दोन भावंडांचे दोन संसार आम्हाला वेगवेगळे आहेत, तर अशा तुम्हाला खोल्या विभाजित करण्यासाठी नियोजन परवानगीची गरज असते का किंवा त्याची परवानगी घ्यावी लागते का? तर विभाजनांच्या भिंतींना इमारतीच्या नियमांची मंजुरी आवश्यक आहे का? तर लाकडी किंवा पडदे समजा असेल तर त्या विभाजन केलं तरी त्याची काय परवानगीची गरज नाही लागत. पण अंतर्गत बदलांना बिल्डिंग रेग्युलेशनच्या मंजुरीची आवश्यकता नाही, हे डोक्यात राहू दे. परंतु विटांची भिंत असेल जी इमारतीला रचनात्मक आधार देत असेल किंवा रचनात्मक आधार त्याचा बाजूला होत असेल पेक्षा काही उदाहरणं आहेत की जिथे तुम्हाला नियोजन परवानगी घेणं आवश्यक पडतं, बीएमसीची परवानगी रितसर घेणं आवश्यक पडतं. मूलभूत नियम काय की कामामध्ये लोड बेअरिंग भिंती, चिमणी, फायरप्लेस किंवा जिन्याभोवती भिंती असतील तर कोणत्याही बदलासाठी आपल्या स्थानिक इमारत नियंत्रण कडे तुम्हाला जावं लागतं, म्हणजे खास करून बांधकाम प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंताकडे तुम्हाला जावं लागतं, प्रस्ताव समोर ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांची परवानगीची गरज आहे आणि रितसर त्याला परिषद देऊन परवानगी घ्यावी लागते. कोणत्या भिंती काढल्या जाऊ शकतात? तर खास करून एक समान भार असलेल्या भिंती ज्या असतात लोड बेरिंग, तर संरचनेच्या बाजूने वजन समान प्रमाणात वितरित करतात, त्यांना मधलीच कुठचं तरी काढणार तर गडबड होणार, हे डोक्यात राहते. पण नॉन लोड बेअरिंग समजा भिंती असतील की ज्याला काय म्हणतो, कधी कधी फक्त विभाजन करणाऱ्या भिंती असतात, पडदा भिंत, कर्टेन वॉल्स, त्या तुम्हाला जर तुम्ही त्याची रिसर परवानगी घेतली तर ते विभाजनाच्या भिंती आपण काढू शकतो, रचना त्यामुळे अबाधित राहते कारण त्यात लोड बेअरिंग काही नाही. पण जिथपर्यंत लोड बेअरिंग भिंती किंवा खांबांना स्पर्श होत नाही तिथपर्यंत तुम्हाला अडचण येत नाही. पण एक गोष्ट 100% की शौचालय किंवा स्वयंपाकघर क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या फ्लॅटमधले ह्या दोन गोष्टी स्वतःच्या आकल्याने तुम्ही हलवू शकत नाही. शौचालय आणि स्वयंपाकघर क्षेत्र फ्लॅटमधलं हलवता येत नाही, त्याचं कारण की शेजारच्या खालच्या फ्लॅटमध्ये गळती सुरू होऊ शकते आणि रितसर परवानगी करता त्याची लाईन सगळी व्यवस्थित लाईनअप करून घेणं हे सगळा भाग येतो. एक गोष्ट आहे की कितीही तुम्ही डोक्यावर नाचला तरी हरकत नाही, पण किचनच्या वर शौचालयाला परवानगी मिळत नाही, हे डोक्यात राहू दे. खाली किचन आहे तर तुम्ही वरती शौचालय करता परवानगीच मागू शकत नाही, कितीही तुम्ही इकडे तिकडे केलं नाही.
मला वाटतं की थोडक्यामध्ये आजचा विषय होता खास करून भिंतीमध्ये तुम्ही बदल करू शकता का किंवा फ्लॅट एकत्र करू शकता का, पाडू शकता का, एकत्र करू शकता का. कमी शब्दामध्ये आपल्या समोर तो विषय मांडला. पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. आता मी इथेच थांबतो. धन्यवाद.